मी बीएच पाटील, एजीएम कॉलेज कराड, इयत्ता 11वी कॉमर्स, विषय बँकिंग। या बँकिंग पेपर 2 मध्ये मागील तासाला आपण बँकांचं कार्य व स्वरूप पाहत होतो, त्यामध्ये पाठीमागील तासाला बँकेची प्राथमिक कार्य आणि हे प्राथमिक कार्याविषयी आपण अभ्यास करत होतो। या प्राथमिक कार्यामध्ये 2 प्रकारची कार्य येतात, ते म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे। तर कालच्या तासाला आपण ठेवी स्वीकारणे यामधला काही भाग पाहिलेला होता। दुसरं ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे, तर यामधला जो ठेवी स्वीकारणे यामध्ये 4 प्रकारच्या ठेवीचे 2 प्रकारच्या ठेवीचा अभ्यास केला। 4 प्रकारच्या ठेवी आहेत, त्यामध्ये 2 कोणत्या, तर काल आपण अभ्यास केला तो शिकलो बचत ठेव, चालू ठेव। आज आपल्याला जे शिकायचं आहे ते कोणतं, तर मुदत, पहिल्यांदा आवर्ती ठेव आणि मुदत ठेव। आवर्ती ठेव म्हणजे काय, रिकरिंग डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, आणि मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट। तर आवर्ती ठेव याचं वैशिष्ट्य काय, किंवा ही हा ठेवीचा प्रकार काय आहे। काल आपण पाहिलं की पहिल्या वर्षा बचत ठेव त्याची वैशिष्ट्य का उघडलं जातं, कोण उघडू शकतं, चालू ठेव कोण उघडू शकतं, यावर कसे व्यवहार केले जातात, याचा व्याजाचा दर काय असतो, याचा व्याजाचा दर काय असतो, आणि याचं डिटेल्स आपण काल पाहिलेलं आहे। आज आपण बघणार आहोत आवर्ती ठेव खाते किंवा आवर्ती ठेव। आवर्ती ठेव म्हणजे काय, तर समाजातील साधारणपणे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक असतात, या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आपल्याकडं जमा होणारा पैसा हळूहळू बँकेत जमा करून तो साठवून विशिष्ट कामासाठी ज्यावेळी वापरायचा असतो, अशावेळी बँकेनं त्यांना एक डिपॉझिटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्या सुविधेचं किंवा त्या ठेवीचं नाव आहे आवर्ती ठेव। आता आवर्ती ठेव खातं म्हणजे काय, तर कोणत्याही बँकेमध्ये आवर्ती ठेव खातं तुम्हाला सुरू करायचं असेल, तर या आवर्ती ठेव खात्याचं वैशिष्ट्य काय आहे हे याचा अभ्यास अगोदर तुम्ही केला पाहिजे। तुम्हाला 12 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी आवर्ती ठेव खातं उघडता येतं। म्हणजे 12 महिने, 24 महिने, 36 महिने, 60 महिने किंवा त्यापेक्षा जास्त, जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत आवर्ती ठेव खातं उघडता येतं, म्हणजे 120 महिन्यापर्यंत। या खात्याचं वैशिष्ट्य काय असतं, की प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम, आपण किती रक्कम भरू शकतो, आपली महिन्याला पैसे भरण्याची क्षमता किती आहे, तेवढी एक ठराविक रक्कम आपण निवडायची, आणि तेवढ्या रकमेचं ते आवर्ती ठेव खातं बँकेमध्ये उघडायचं, आणि दरमहा तेवढी रक्कम बँकेमध्ये भरत जायचं। तर आवर्ती ठेव खात्यामध्ये दरमहा तुम्ही भरत गेला की आवर्ती ठेव खात्याची जेवढी मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर त्या मुदतीला अनुसरून किंवा त्या मुदतीवर जेवढं तुम्हाला व्याज बँकेनं ठरवून दिलेलं आहे ते व्याज आकारलं जातं, आणि ठेवलेली एकूण रक्कम, मुदत संपताच ठेवलेली एकूण रक्कम अधिक त्यावर होणारं व्याज ग्राहकाला मुदत संपल्यानंतर परत केली जाते। म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम काय करायचं, भरत जायचं, आणि मुदत संपल्यानंतर व्याजासह तुम्हाला ती रक्कम परत मिळते। मग दुसरं वैशिष्ट्य काय याचं, बचत ठेवीमध्ये आपण ठेव ठेवल्यानंतर किंवा चालू ठेवीमध्ये रक्कम ठेवल्यानंतर आपल्याला केव्हाही पैसे काढता येतात, केव्हाही पैसे भरता येतात, बरोबर। जरी खात्यातून पैसे काढण्याचं बचत खात्यावर बंधन असलं तरी आपण काढू शकतो वर्षातून 100 वेळा, चालू ठेव खात्यातून किती वेळा व्यवहार करू शकतो। आवर्ती ठेव खात्याला तशी परिस्थिती नसते। कसं असतं आवर्ती ठेव खातं, जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही जर खातं उघडलं आणि ते खातं समजा मी 500 रुपयेचं उघडलं, तर मी जानेवारीमध्ये 500 रुपये नेऊन बँकेत भरणार, फेब्रुवारीमध्ये 500 रुपये नेऊन भरणार, मार्चमध्ये, एप्रिल, मे, जून, डिसेंबरपर्यंत 12 महिने झाले। 2 वर्षासाठी जर माझं आवर्ती ठेव खातं असेल तर मी 24 महिने 500 रुपये भरत जाणार, 2 वर्षाच्या शेवटी 24×500 12,000 रुपये जमा होतील, आणि त्यावर होणारं
व्याज मला बँक परत देईल मुदत संपल्यानंतर. म्हणजे आवर्ती ठेव खात्याचं वैशिष्ट्य दुसरं, त्यात पैसे भरत जायचं, पैसे काढता येत नाहीत. पैसे कधी मिळतात तुम्हाला? मुदत संपल्यानंतर. पण मुदतीच्या अगोदर पैसे पाहिजे असतील तर आवर्ती ठेव खातं बंद करता येतं. परंतु तुम्हाला बँक देत असलेलं व्याज आहे त्या व्याजापेक्षा त्या कालावधीमध्ये जेवढा व्याजाचा दर असेल त्यापेक्षा 2% कमी व्याजदर आकारून तुम्हाला मग तेवढंच व्याज दिलं जातं आणि रक्कम, तुमची साचलेली रक्कम ती व्याजासहित परत केली जाते. म्हणजे काय, समजा तुम्ही 500 रुपये प्रमाणं 24 महिने पैसे भरणार आहे, 2 वर्षासाठी उघडलं तर 12,000 रुपये होतात. आणि जर दुर्दैवानं तुम्हाला हे 2 वर्ष खातं चालू ठेवता आलं नाही, 1 वर्ष आणि याला व्याजाचा दर समजा काही 7% बँकेनं दिलेला असेल, आणि जर तुम्ही 1 वर्षानंतरच खातं बंद करायला गेला म्हणजे 12 महिन्यानंतर, म्हणजे तुमचे जमलेले आहेत किती, 6,000 रुपये जमलेले आहेत. आणि 1 वर्षानंतर बंद करायला गेला, 1 वर्षाअगोदर जर बंद करत असाल तर 1 वर्षाला व्याजाचा दर समजा बँकेचा 6% असेल, तर 6% वजा 2% मध्येच तुम्ही बंद करत असल्यामुळं आणि मग तुम्हाला 4% व्याज मिळू शकतं. आणि म्हणून 6,000 वर्षाचं 4% प्रमाण व्याजदर दिला जातो आणि तुम्हाला खातं बंद करता येतं. हे खातं कशासाठी सुरू केलं असेल तर गरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना आपल्याकडं उत्पन्नात मिळणारा पैसा दररोज असेल, महिन्याला पगार असेल, तर तो बचत म्हणून बाजूला काढून ठेवायचा. असा बाजूला काढून ठेवायचा की तो काढता येत नाही. आणि म्हणून आवर्ती ठेव खातं ज्यावेळी सुरू केलं जातं त्यावेळी आवर्ती ठेव खात्याला जे पासबुक देतात त्या पासबुकामध्ये नावे रकाना नसतो. नावे म्हणजे पैसे काढता येत नाहीत, फक्त जमा आणि शिल्लक, जमा आणि शिल्लक, जमा आणि शिल्लक, पैसे काढता येत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला प्रश्न बोर्डाला विचारलेला आहे, 11वीला प्रश्न विचारलेला आहे की आवर्ती ठेव खात्याच्या पुस्तकात टिंबटिंब रकाना नसतो. त्याचं उत्तर आहे नावे, आणि इंग्रजीमध्ये त्याला डेबिट, डेबिट नसतो म्हणजे पैसे विड्रॉ करता येत नाहीत, काढता येत नाहीत, डिपॉझिट करत जायचं. हे आवर्ती ठेव खात्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला खातं बंद करावं लागतं, पण बऱ्याच वेळेला असं होतं आवर्ती ठेव खातं कोण उघडतं, मी सांगितलं मध्यम आणि गरीब, त्यांना पैसे भरत जायचे आणि त्यांना पैशाची गरज वाटली खातं तर बंद करायचं नाही, कारण व्याजाचं नुकसान होतं. 7% बघितले तर 7% दराचं व्याज, 4% आलं म्हणजे 3% तोटा आहे, तो तोटा करायचा नाही. परंतु काही कालावधीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुमचे बँकेत जेवढे आवर्ती ठेव खात्यात पैसे जमलेले आहेत त्या जमलेल्या पैशावर बँक तुम्हाला 60-70% कर्ज देते. म्हणजे काय, इथं आपण उदाहरण बघू. जर तुम्ही 2 वर्षासाठी उघडलेलं आहे, 1 वर्षापर्यंत पैसे भरले, किती भरले, 6,000, आणि तुम्हाला पैशाची गरज आहे तर यावर तुम्हाला 60-70% बँक कर्ज देते. काही बँका 80% कर्ज देतात, म्हणजे 8×48 सुमारे 4,800 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. या कर्जावर व्याजाचा दर किती असतो, तर तुम्हाला बँक देणार आहे 7% व्याज, आणि मग तुम्ही जे कर्ज काढलेलं आहे 4,800 त्यावर बँक अधिक 2%+2% अधिक 2% व्याज आकारते, म्हणजे 9% दरानं तुम्हाला तुमच्याच पैशावर व्याज द्यावं लागतं आणि 7% तुम्हाला मिळतं. हे 2% कशासाठी, तर बँकेनं तुम्हाला जे कर्ज दिलेलं आहे आणि तुमच्याकडून डिपॉझिट घेतलेले आहे त्यामधला फरक राखून बँकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी बँकेनं हा 2%चा गाळा तुम्हाला जास्त लावून तुम्हाला कर्ज दिलं जातं. म्हणजे आवर्ती ठेव खात्यातून पैसे काढता जरी येत नसले तरी आवर्ती ठेव खात्याची मुदत संपेपर्यंत पैशाची गरज वाटली तर त्यावर कर्ज घेऊ शकता किंवा ते खातं मध्येच तुम्ही बंद करू शकता. म्हणजे आवर्ती ठेव खातं हे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यावर किती व्याज दिलं जातं, आज माझ्या माहितीप्रमाणे 7%-9% व्याज दिलं जातं आवर्ती ठेव खात्यावर. आणि म्हणून तुम्हाला हळूहळू पैसा जमा होऊन असं आवर्ती ठेव खातं उघडता येतं. बँकेनं एक दिलेली सुविधा आहे आणि त्यामुळं यामध्ये अनेक व्यक्ती बँकेला या खात्यामध्ये डिपॉझिट देऊन आपली स्वतःची बचत तर करतातच, पण बँकेला सुद्धा तुम्ही दिलेला पैसा तुम्ही तुमच्या मुदतीपर्यंत म्हणजे काही कालावधीसाठी वापरता येतो आणि त्यामुळं
बँक यावर कर्जही देते, हे पैसे दुसऱ्याला कर्ज देण्यासाठी वापरू शकते. म्हणजे बँकेचाही फायदा होतो आणि ग्राहकाचाही फायदा होतो. तीन झाले, काल झाले दोन आणि आज एक, आणि चौथा आहे मुदत ठेव पावती. हा प्रकार सर्वांनाच माहिती आहे. आपण बँकेमध्ये ज्यावेळी मुदत ठेव खातं उघडतो त्यावेळी मुदत ठेव खात्यामध्ये एक रक्कम एकदम बँकेला देतो आणि विशिष्ट कालावधीसाठी बँकेत ठेवतो, आणि त्या रकमेवर जेवढा कालावधी असेल त्या कालावधीनुसार बँक तुम्हाला व्याज देत असते. कालावधी जर कमी असेल तर व्याजाचा दर कमी असतो, कालावधी वाढत गेला तर व्याजाचा दर वाढत जातो, परंतु विशिष्ट कालावधीपर्यंतच व्याजाचा दर वाढत जातो. तुम्ही मोठ्या कालावधीसाठी जर ठेवलं तर पुन्हा व्याजाचा दर कमी केला जातो, कारण बँकेलासुद्धा दीर्घ मुदतीच्या ठेवी अडचणीच्या ठरू शकतात, आणि म्हणून एक विशिष्ट मुदतीपर्यंत बँका अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. आणि मग या ठिकाणी मुदत ठेव जी आहे ती मुदत ठेव म्हणजे ग्राहक एक रकमी बँकेकडे पैसे देतो आणि ती पैसे बँकेला मिळाल्याबद्दल बँक ग्राहकाला मुदत ठेव पावती देते. म्हणजे एक रकमीच, म्हणजे पुन्हा तुम्ही पैसे भरणार नाही किंवा त्यातून पैसे काढता येत नाहीत, त्यामुळे तुम्ही बँकेत पैसे दिल्यानंतर तुम्हाला मुदत ठेव पावती दिली जाते आणि इथं पासबुक दिलं जात नाही. आणि हे मुदत ठेव पावतीमध्ये तुम्ही किती तारखेला रक्कम ठेवली, किती तारखेला तुम्हाला परत मिळणार आहे, व्याजाचा दर काय आहे, किती रक्कम व्याजासहित होणार आहे, कुणाच्या नावानं ती आहे, त्यांचा पत्ता काय आहे, इतंभूत माहिती संपूर्ण त्या मुदत ठेव पावतीमध्ये बँकेनं लिहिलेली असते. आणि अशी मुदत ठेव पावती ग्राहकाला दिली जाते. ग्राहक ती मुदत संपताच ती पावती बँकेला सादर करून भरलेली रक्कम किंवा मुदतीत ठेवलेली रक्कम आणि त्यावर होणारं व्याज बँक त्या ग्राहकाला परत करते. या ठिकाणी मुदत कितीपासून ठेवू शकतात, तर अलीकडच्या काळामध्ये 15 दिवसापासून, काही बँकांनी 15 दिवसापासून केलेलं आहे, 15 दिवसापासून मुदत सुरू होते, तर काही बँकांनी 3 महिने ते 10 वर्ष, म्हणजे मुदत ठेव बँकेत ठेवायची असेल तर 3 महिन्यापासून 10 वर्षापर्यंत तुम्हाला मुदत ठेवीनं रक्कम ठेवता येते. मग त्याचा दर कसा असतो, तर तुम्ही 3 महिने ठेवू शकता, 6 महिने ठेवू शकता, 9 महिने, 12 महिने, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत ठेवू शकता. व्याजाचे दर जर तुम्ही पाहिले तर व्याजाचे दर 6% चालू होतात, 6 म्हणजे सेविंग खात्यापेक्षा थोडंसं जास्त व्याज असतं, आणि आवर्ती ठेव खात्यापेक्षा सुद्धा थोडंसं जास्त व्याज असतं. आणि सेविंग आणि आवर्तीच्यामुळे जर तुम्ही 3 महिन्यासाठी ठेवलं तर 6%-9% व्याजाचे दर असतात, म्हणजे 6%, 6.5%, 7.5%, 7.5%, 8.5%, 9%. आणि रिझर्व्ह बँक या डिपॉझिटच्या व्याजामध्ये वेळोवेळी जे बँकांना सूचना देतात त्यानुसार व्याजाचे दर हे कमी जास्त होत असतात. तर इथं एक महत्त्वाचं आहे की मी काही रक्कम बँकेकडे समजाय मुदत ठेवीनं ठेवली आणि त्याची मुदत मी 3 वर्षासाठी ठेवली, म्हणजे 1 लाख रुपये मी बँकेकडे 3 वर्षासाठी ठेवले, बँकेनं त्यावर मला 8% रेट दिला, 8% व्याजदर दिला, मी 1 लाख रुपये 3 वर्षाच्या मुदतीनं ठेवले, म्हणजे पहिल्या वर्षी माझं 1 लाखावर 8,000 व्याज होईल, दुसऱ्या वर्षी 8,000 आणि तिसऱ्या वर्षी 8,000, एकूण मला 24,000 रुपये 3 वर्षामध्ये व्याज मिळेल. हे व्याज कसं मिळू शकतं, एकदम मिळतं की महिन्यानं, नाही ते ग्राहकाच्या सोयीनुसार. मी मुदत ठेव बँकेत ठेवली, बँकेला सांगितलं मला मासिक व्याज पाहिजे तर बँक मला महिन्याला व्याज देते, मला 6 महिन्याला 3 महिन्याला व्याज पाहिजे तर मला 6 महिन्याला 3 महिन्याला व्याज देते, मला वार्षिक व्याज पाहिजे तर बँक मला वार्षिक व्याज देते. आणि तुम्ही सांगितलं मला आत्ता व्याज नको, मी मुद्दल आता ठेवलेली आहे बँकेत, 3 वर्षानंतर मुदत ठेवीची मुदत जशी जशी वाढत जाईल तसं तसं चक्रवाढ पद्धतीनं व्याज पाहिजे तर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीनं व्याज दिलं जातं. म्हणजे ग्राहकाच्या मागणीनुसार त्या 1 लाखावर तुम्ही ज्या पद्धतीनं व्याजाची मागणी करताय त्या पद्धतीनं बँक तुम्हाला त्या मुदतीवर व्याज देते, असं मुदत ठेव
बँकेमध्ये असते, याला पासबुक नसतं, याला मुदत ठेव पावती असते. आणि जर मुदतीच्या आतच तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला मुदत ठेव पावती बँक तुम्हाला बँकेत नेऊन ते मोडता येते, किंवा त्याला मुदत ठेव पावती तुम्हाला मध्येच ब्रेक करता येते आणि तुम्ही पैसे घेऊ शकता. मग ब्रेक करत असताना किंवा मुदत ठेव पावती बँकेला परत देऊन पैसे घेत असताना ती काय पद्धत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जो व्याजाचा दर दिलेला आहे, समजा मला 8% दिला, मी आता सांगितलं 3 वर्षासाठी 8% आणि मी 2 वर्षानंच मोडलं, तर 2 वर्षानं व्याजाचा दर काय होता, तर 2 वर्षासाठी 7% होता. आणि मी मध्येच मोडायला आलो म्हणजे 7% तुम्हाला मिळाला असता, वजा 2% म्हणजे 5% रक्कम तुम्हाला व्याजासह दिली जाईल. म्हणजे बँक काय करते, तुम्हाला बंद करायची असेल मुदत ठेव पावती तर तुम्हाला बंद करता येते, फक्त ठरवून दिलेल्या व्याजापेक्षा 2% कमी किंवा त्या कालावधीसाठी जे व्याज असेल त्याच्यापेक्षा 2% कमी व्याजदर दिला जातो. आणि जर एखाद्या व्यक्तीला ही मुदत ठेव पावती बंद करायची नाही, मग काय करायचं आहे, थोड्या कालावधीसाठी रक्कम हवी आहे, तर मी 1 लाख रुपये 3 वर्षासाठी बँकेत भरलेत ना, मला ती बंद करायची नाही, मग काय करायचं आहे, मला रक्कम तर लागणार आहे आणि मुदत ठेव पावती बंद करायची नाही कारण माझं इथं व्याजाचं नुकसान होतं, तर बँक तुम्हाला त्यावर 80% कर्ज देते. म्हणजे 1 लाखावर 80,000 रुपये कर्ज देते. थोड्या कालावधीसाठी जर लागणार असेल तर लोक कर्ज उचलतात, त्या कर्जावर मात्र व्याजाचा दर कसा असतो, तुम्हाला जर 8% व्याज द्या बँक देणार असेल तर +2% म्हणजे +2% त्या कर्जावर 10% व्याजाची आकारणी केली जाते. म्हणजे बँकेमध्ये रक्कम ठेवल्यानंतर तुम्हाला मुदत ठेव पावतीमध्ये पैसे बंदही करता येते आणि त्यावर कर्जही काढता येतं. आणि अशा मुदत ठेव पावतीमुळं ग्राहकाचा जसा फायदा होतो तसा बँकेचाही फायदा होतो, कारण तुम्ही मुदत जर जास्त दिलेली असेल तर ती रक्कम बँकेला जास्त कालावधीच्या कर्जासाठी वापरता येते. इतर व्यक्तींना कर्ज देत असताना 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष मुदतीचं कर्ज देताना या मुदत ठेव पावतीची मुदतीमध्ये जी रक्कम असते त्याची बँकेला खरी गरज असते. आणि म्हणून बँकेकडे जे एकूण डिपॉझिट्स असतात त्या डिपॉझिटच्या 70% डिपॉझिट जवळ मुदत ठेव पावतीचे असतात आणि याची रक्कम बँकेला कर्जासाठी वापरता येते. काल आपण पाहिलं की चालू खात्यावरची ठेव बँकेला वापरता येईल काहीची गॅरंटी नाही, बचत ठेव खात्यावरची थोडीफार आणि आवर्ती ठेव खात्यावरची जी वापरता येते, पण सर्वात जास्त रक्कम मुदत ठेव खात्याची बँकेला फायदेशीर ठरते कारण ती रक्कम कर्जासाठी वापरता येते. आणि म्हणून अशा ज्या 4 1 2 3 4 प्रकारचे जे ठेवीचे प्रकार आहेत हे ठेवीचे प्रकार, परंतु एवढेच ठेवीचे प्रकार आहेत का, तर नाही. खरे आणि मुख्य प्रकार हे बरोबर आहेत, 4 प्रकार आहेत, पण बँकेने आपल्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या ठेवीचे प्रकार दाखवलेले आहेत, त्याला इतर ठेवी म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही गेला आमच्या रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जर गेला तर तुम्हाला कर्मवीर कॅश सर्टिफिकेट म्हणजे काय, तर तुम्ही ते कर्मवीर कॅश सर्टिफिकेट या नावानं असलेलं सर्टिफिकेट ते 100 रुपयाचं असेल किंवा 1000 रुपयाचं असेल तेवढे पैसे द्यायचे, 1 वर्षासाठी वापरायचे, हे बँक वापरणार 1 वर्षानं तुम्हाला व्याजासह परत करणार, म्हणजे त्याचं फिक्स रेट आणि फिक्स मुदत. तर हे सगळ्याच ठिकाणी असतं असं नाही. तुम्ही जर काही बँकामध्ये गेलं तर शुभमंगल ठेव योजना, शुभमंगल म्हणजे काय, म्हणजे माझ्या मला भविष्यकाळामध्ये माझ्या मुलांच्या लग्नासाठी जेवढी मुलीच्या लग्नासाठी पैशाची आवश्यकता असते त्यावेळी ती किती साली अंदाजे मला ते पैसे लागतील आणि तेवढ्या कालावधीसाठी मी ती रक्कम हळूहळू बँकेमध्ये जमा करतो किंवा एकदम ठेवतो आणि 15 वर्षाच्या कालावधीनंतर माझी मुलगी माझा मुलगा ज्यावेळी लग्न करायचं असेल त्यावेळी मला पैसा लागणार असेल तर मी त्या तो पैसा त्याचा वापरू शकतो, व्याजासह माझी एक ठेव परत येऊ शकते. म्हणून नाव दिलेलं आहे शुभमंगल ठेव योजना. एवढंच नाही, अलीकडच्या काळामध्ये लोकांना बँकेत व्यापारी उद्योजक यांना छोटे छोटे व्यापारी यांना काय बँकेत हळूहळू पैसे भरायचे आणि ते रोज जाऊन भरता येत नाहीत. मला अगदी 10 रुपये रोज भरायचे, मी 10 रुपये जाऊन बँकेत भरू शकतो का, नाही. मग त्यासाठी बँकेनं काय केलेलं आहे, एक एजंट नेमलेले आहेत आणि ते एजंट प्रत्येक व्यक्तीच्या घरी जातात, प्रत्येक व्यापाऱ्याच्या घरी जातात,
किंवा दुकानात जातात आणि दररोज तुमच्याकडून पैसे घेतात आणि दररोज भरलेल्या पैशाची नोंद तुम्हाला एक पासबुक दिलं जातं आणि रोजच्या पैशाची नोंद केली जाते आणि वर्षाच्या शेवटी ते पैसे व्याजासह तुम्हाला परत केले जातात. म्हणजे दररोज आपल्या व्यवसायातून 10-20 रुपये बाजूला काढले, 50-100 रुपये बाजूला काढले तर फार फरक पडत नाही, परंतु ती एक पुंजी साठत जाते. 100 रुपये रोज भरले मी तर वर्षाला सुमारे 36,000 रुपये आणि त्यावर व्याज. माझी परिस्थिती नाही, माझं पान शॉपचं दुकान आहे, तरी मी 20 रुपये भरले, रोज 20 रुपये भरले तरी माझे 7,200 रुपये मी वर्षात भरू शकतो आणि त्यावर होणारं व्याज मला मिळू शकतं. त्याला म्हणतात पिग्मी ठेव योजना. ही पिग्मी ठेव योजना ही बँकेने अलीकडच्या काळात सुरू केलेली आहे. म्हणजे इतर ठेवी ज्या आहेत, मी सांगतो तुम्हाला, त्या इतर ठेवीमध्ये बँकेने शुभमंगल ठेव योजना असेल, कर्मवीर कॅश सर्टिफिकेट रहित बँकेचं उदाहरण सांगितलं, पिग्मी ठेव योजना असेल, ह्या ग्राहकांना लोकप्रिय वाटणाऱ्या अशा सुविधा केलेल्या आहेत. तर महाराष्ट्र बँकेमध्ये पूर्वी होतं मिंटी ठेव योजना. मिंटी म्हणजे खा, खारोटीला आपलं मिंटी म्हणलेलं आहे, की तुम्ही थोडं ठेवत जायचं आणि पुन्हा रक्कम जमा झाली की व्याजासह घ्यायची आणि व्याजासह रक्कम तुम्ही घेतली की तुम्हाला ते हळूहळू रक्कम जमा झालेली कळत नाही किंवा आपल्या खर्चामधून रक्कम कमी झालेली कळत नाही, पण एखाद्या विशिष्ट कार्यासाठी ही रक्कम उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून मला मिंटी ठेव योजना ही म्हटलेली आहे. म्हणजे प्रत्येक बँकेनं त्या बँकेचं एकंदरीत जे नाव असेल किंवा त्यांच्या योजना असतील, अनेक नावानं अनेक योजना सुरू केलेल्या आहेत, त्या इतर ठेवीमध्ये येतात. तर अशा पद्धतीनं बँकेमध्ये ठेवी स्वीकारणे 1, 2, 3, 4 प्रकार आहेत. आता मी तुम्हाला बचत ठेव सांगितलं की बचत ठेव कोण उघडतं, तर सामान्य व्यक्ती बँकेत खातं उघडते, त्यानंतर श्रीमंत व्यक्ती उघडते, व्यावसायिक उघडतात, संस्थावाले उघडतात, सगळे लोक बचत खातं उघडतात. मग एक त्यांनी उघडलेलं असतं बचत खातं, त्यावर व्यवहार कोण करतं, जी व्यक्ती खातं उघडते ती. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं, बँकेने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, संयुक्त खाते. तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे संयुक्त खाते म्हणजे काय. संयुक्त म्हणजे जॉईंट अकाउंट. जॉईंट अकाउंट पती पत्नी दोघांचे मिळून खातं उघडायचं आणि खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार एकाला असू शकतो किंवा दोघाला असू शकतो किंवा दोघांनी सह्या करून ते पैसे काढू शकतात. दोन पार्टनर असतील, व्यावसायिक असतील, तर दोघांच्या नावानं खातं उघडलं जातं. बहीण भाऊ, आई वडील किंवा मुलगा वडील असंच खातं उघडलं जातं. दोन मित्र खातं उघडू शकतात. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एकच खातं बँकेत उघडतात, अशा खात्याला संयुक्त खातं म्हणतात. या संयुक्त खात्याचं वैशिष्ट्य असं आहे की खातं उघडत असताना सर्व भागीदारांनी, सर्व खातेदारांनी सह्या करायच्या. त्यावर पैसे काढण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला दिलेला आहे त्यांनीच पैसे काढायचे आहेत. सर्वांनी जर सह्या केल्या असतील, पैसे काढण्याचा अधिकार दोघांना दिला असेल तर दोघांनी सह्या करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीचं जे खातं असतं त्याला संयुक्त खातं असं म्हटलेलं आहे. आता या संयुक्त खात्यामध्ये कंपनीचं खातं असू शकतं, त्यानंतर व्यक्तिगत खातं असू शकतात, व्यवसायाचं खातं असू शकतं. ते अशा प्रकारे बँकेची प्राथमिक जी कार्य आहे त्या प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे एवढा पार्ट आपण मागच्या 2 तासाला बघितलेला आहे. याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कर्ज देणे. आता हे जमलेला पैसा जो आहे, ते जमलेला पैसा बँक लोकांना कशा प्रकारे वाटते, कशा प्रकारे कर्ज देते, किती कर्ज देते, किती जवळ ठेवते, किती गुंतवते, याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.